शेंडूर गावातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी रयत संघटना रस्त्यावर उतरेल. राजीव पवार यांची माध्यमाला माहिती. शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर तीव्र पद्धतीचे आंदोलन करणार. गेल्या 1.5 वर्षांपूर्वी निपाणी तालुक्यातील शेंडूर गावात शेतकऱ्यांच्या संमतीने 10 फूट रस्ता सोडण्यात आलेला होता. सदर रस्ता कोणत्याही नकाशामध्ये नोंद नाही. सध्या या गावांमध्ये पवनचक्की प्रोजेक्ट आलेला असून यासाठी रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्याची 15 ते 20 एकर जमीन या रस्त्यामध्ये जात आहे. यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. हा रस्ता शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये करायसाठी शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीची नोटीस नाही, कोणतीही पूर्वकल्पना नाही. कंपनी व कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्याकडून शेतकऱ्यांच्या वरती दमदाटी करून हा रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू असून यामुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन कंपनीने आपले काम करावे. शेतकऱ्याचे होणारे नुकसान यासाठी गुंठ्याला 1 लाख रुपये दिला असल्याची चर्चा आहे. त्यानुसार अधिकाऱ्यांनी चर्चा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य नुकसान भरपाई दिली पाहिजे. असे माध्यमांशी बोलताना रयत संघटनेचे चिक्कोडी जिल्हाध्यक्ष राजू पवार यांनी सांगितले, संबंधित अधिकाऱ्याची चर्चा करून शेतकऱ्यांच्या नुकसानीचा तोडगा निघूपर्यंत रस्त्याचे काम थांबवण्यात आलेले आहे. येत्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मोठ्या पद्धतीने शेतकऱ्याचे जन आंदोलन उभा करणार असल्याचे सांगितले. शेंडूर गावामधून जे पहिला 1.5 वर्षा पाठीमागारी 10 फुटाचा रोड शेतकऱ्यांच्यासाठी सोडलेला होता आणि तो शेतकऱ्यांनी मिळून सगळ्यांचाच फायदा होतोय म्हणून शेतकऱ्यांनी त्याला सहमती दिली होती. तो रोड कुठल्याही नकाशाला नोंद नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचं आता कुठली तर कंपनी या लागली आणि ती कंपनी हिची पवनचक्कीची आणि त्या पवनचक्कीच्या कंपनीनं काय केलंय, तो रोड आहे म्हणून तिथं 20-25 फुटाचा रोड करायसाठी त्यांनी प्रयत्न चालू आहे आणि काही केलाय आणि काही शेतकरी त्यांना विचारा गेल्यानंतर त्यांच्यावर दादागिरीची भाषा वापरा लागलेत आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी जीवनी तो पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली आहेत. आमचं त्या कंपनीला म्हणणं असं आहे, तुम्ही जे काय रोड करणार आहे, तुमची पवनचक्की करणार आहे त्याला आमचा विरोध नाही, मात्र कमीत कमी जी आमची शेती जाणार आहे 15 ते 20 एकर सगळ्या शेतकऱ्यांची, त्या शेतकऱ्यांनी विश्वासात घेऊन काम करा. त्या कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस दिलेली नाही, कुठल्याही शेतकऱ्याला विचारलेलं नाही त्यांचं पीक आहे काय किंवा काय नुकसान होतंय काय, काही नाही. दांडगाव्यानं सदा त्यांचा डायव्हर सुद्धा आमच्या शेतकऱ्यांना दांडगाव्यानं बोलायचं काम करतोय, गवत काढ ते असं काढ म्हणजे अशा पद्धतीचं तिथं चालू आहे. तेव्हा आता PSI साहेबांच्याकडे आणि त्या कंपनीचं कोणतरी एक जण आलं होतं, त्यांना आम्ही असं सांगितलं की तुम्ही आम्ही भांडत बसण्यापेक्षा 2 दिवस तुम्हीही तिकडे काम करायचं यायचं नाही आणि शेतकरी तुम्हाला आढळणार नाहीत. त्यांना आम्हाला शेतकऱ्यांना जे बाकीच्या शेतकऱ्यांना दिलं आहे पार्सलिटी नको, कारण शेतकरी हा एकच आहे. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालंय त्या शेतकऱ्याला नुकसान दिलंच पाहिजे आणि ह्या शेतकऱ्याला आम्ही सर्वसाधारण गुंठ्याला 1 लाख रुपये सगळ्याशनी त्यांनी दिलंय असं ऐकायला मिळतंय. तसंच ह्या राहिलेल्या शेतकऱ्याशनी बी गुंठ्याला 1 लाख रुपये प्रमाणे त्यांनी पर्याय द्यायला पाहिजे आणि त्यांनी देतो म्हणून सांगितल्यात म्हणजे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याबरोबर चर्चा करतो आणि आम्ही तुम्हाला पर्याय द्यायचा प्रयत्न करतो म्हणून सांगितल्यात. त्यासाठी आता PSI साहेबांना आम्ही रिक्वेस्ट केली, त्यांनी पण आम्हाला सांगितलं की 2 दिवसाचं त्यांना टायमिंग दिलेलं आहे. आम्ही त्या पवनचक्कीच्या कंपनीला 2 दिवसाचं टायमिंग दिलेलं आहे. ह्या शेतकऱ्यांचं जर रितसर तुम्ही जर रस्ता करणार असेल तर ह्या शेतकऱ्यांचं काय गुंठावरी जाणार आहे ते गुंठ्याला 1 लाख रुपये प्रमाण द्यायला पाहिजेत आणि त्यांनी 2 दिवसाची आमच्याकडे टायमिंग मागून घेतल्या. त्यांचे कोण वरिष्ठ अधिकारी कंपनीचे मालक असतील त्यांच्याबरोबर चर्चा करतील आणि जर 2 दिवसात पर्याय नाही निघाला तर आम्ही रयत संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्यासाठी अहोरात्र तीव्र प्रकारचं आंदोलन करेल आणि त्या आंदोलनाला पूर्ण प्रशासन आणि सरकार जबाबदार असेल. प्रारंभी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण गंगाळे यांच्याशी रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली व चर्चे अंतर्गत असा तोडगा निघाला की मंगळवारी 5 वाजता तहसीलदार CPI DYSP PSI या अधिकाऱ्यांची चर्चा करून तोडगा काढण्यात येणार आहे. यावेळी शिवाजी वाडेकर, रोहन नलवडे, सागर पाटील, संजय नाईक, विठ्ठल रजपूत, सनी भंगे, प्याडी पाटील, दादासो चौगुले, शंकर पाटील, शिवाजी लाड, भरत ढोकरे, विजय पाटील, विठ्ठल लाड, धोंडीबा नर्वेकर, पांडुरंग मिसाळ, संभाजी आंबोले, सचिन पाटील, रामदास कुमटेकर, सुरेश नाईक, सदाशिव लाड यांच्यासह शेतकरी वर्ग रयत संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.